नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। नवरात्र, दसरा, दिवाळी आली की आपण गोडाधोडाचे पदार्थ करतो, आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपले जे पारंपरिक गोडाधोडाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण काय वापरतो। मैदा, साखर, दूध, तूप असं भरपूर प्रमाणात वापरलं जातं। मला माहिती आहे आपल्या सगळ्यांनाच हे पारंपरिक पदार्थ आवडतात, पण काही लोकांना हेल्थ कंडिशन्समुळे हे पदार्थ खाता येत नाहीत। तर असे कुठले लोक आहेत ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना थायरॉइड आहे, किंवा ज्यांना वेट लॉस करायचं आहे, अशा लोकांना हे पदार्थ एन्जॉय करता येत नाहीत। इथून पुढच्या 5 भागांमध्ये मी हेल्दी डेझर्टच्या रेसिपी शेअर करणार आहे, त्या तुम्हाला नक्कीच आवडतील। हे पदार्थ बनवताना आपण या पदार्थांच्या टेस्ट आणि टेक्स्चरमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये। याच्यामध्ये फक्त असे इन्ग्रेडियंट्स मी हेल्दी इन्ग्रेडियंट्सनी रिप्लेस केलेले आहेत। काही काही लोकांना दुधाची ॲलर्जी पण असते, म्हणून दूध सुद्धा मी वापरलेलं नाहीये। हे कम्प्लीट विगन पदार्थ आहेत। आजचा आपला दुसरा भाग आहे, एक मीडियम साईजचं रताळं स्वच्छ धुवायचं, त्याची सगळी माती काढून टाकायची, सालासकट कुकरमध्ये उकडून घ्यायचं, अर्धा कप काजू भिजवून ठेवायचे, साधारण 20-25 मिनिटं भिजवायचे। हे रताळ छान मी मऊ उकडून घेतलंय, आपण आता याचं साल काढूया। हे रताळ आपल्याला छान आता मॅश करून घ्यायचंय, अगदी मऊ मॅश करायचंय। आता हे छान मॅश झालंय, हे आपण बाजूला ठेवूया। हे बिया काढलेले 7-8 सॉफ्ट खजूर आहेत जे मी पाण्यात भिजवून ठेवलेत, हे भिजत आहेत तोपर्यंत आपण इतर दुसऱ्या गोष्टी करूया। आता एका मायक्रोवेवमध्ये चालेल अशा बोलमध्ये आपल्याला 2 चमचे चॉको चिप्स घ्यायचे आहेत। चॉको चिप्स नसतील तर ड्रिंकिंग चॉकलेट 2 चमचे घ्यायचे। याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे नारळाचं दूध घालायचे। नारळाचं दूध घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने करता येतं। नारळाचे ओल्या नारळाचे तुकडे करायचे किंवा तो खोवून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये पाणी घालून वाटायचा आणि बारीक गाळण्याने गाळून घ्यायचा। आता हे मी मायक्रोमध्ये 30 सेकंद गरम करणार आहे। हे पूर्ण छान मऊ झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला हे 20-20 सेकंद, 30-30 सेकंद आपण मायक्रोमध्ये गरम करायचे। आता ह्याच्यात अजूनही गोळे गोळे आहेत तर अजून 20 सेकंद याला गरम करूया। आता हे छान एकजीव आणि मऊ झालंय। याच्यामध्ये फ्लेवरसाठी आपण थोडीशी कॉफी घालायची, अर्धा ते पाव चमचा आपण कॉफी घालूया आणि हे छान परत मिक्स करून घ्यायचे। यात अजून थोडंसं आपण नारळाचं दूध घालूया। आपल्याला या रेसिपीसाठी साधारण 1 कप नारळाचं दूध लागणार आहे, तर ते करूनच ठेवायचं आणि लागेल तसं वापरायचं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मॅश केलेलं रताळ घालायचंय। हे मीडियम साईजचं मी जे रताळ घेतलंय ते साधारण 1 वाटी आहे। याच्यामध्येच आपल्याला भिजवलेले खजूर घालायचे आहेत, 2 मोठे चमचे नारळाचं दूध घालायचंय आणि हे सगळं एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय। हे आता बऱ्यापैकी पेस्ट झाली आहे याची, तर ह्याच्यामध्ये आपण उरलेलं थोडंसं नारळाचं दूध घालायचंय। थोडं अजून मी सेव्ह केलंय आणि परत ह्याला एकदा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचंय। आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट करायची आहे त्याची। आता मी हे चांगलं 5 मिनिटं ब्लेंड केलंय, याला मस्त स्मूथ टेक्स्चर आलंय। आपण ॲक्च्युली जे मूस खातो त्याच्यामध्ये अंडं भरपूर, साखर भरपूर, हेवी क्रीम असतं, त्याच्यामुळे त्याला ते फ्लफी टेक्स्चर आलेलं असतं, तर तसंच फ्लफी टेक्स्चर याला पण आलंय। आता ह्याच्यामध्ये आपण चॉकलेट आणि नारळाच्या दुधाचं जे मिक्सचर आपण बनवून ठेवलंय ते घालायचंय, उरलेलं नारळाचं दूध पण घालायचंय आणि याला परत मिक्सरमध्ये छान अगदी एकजीव होईपर्यंत, फ्लफी होईपर्यंत मिक्स करून घ्यायचंय। हे करायला साधारण 4-5 मिनिटं लागतात। त्याच्यामध्ये एअर तयार झाली पाहिजे, फ्लफी झालं पाहिजे। तुमच्याकडे जर हँड ब्लेंडर असेल तर त्यांनी केलं तरी चालेल, किंवा हँड ब्लेंडर नसेल तर मिक्सरमध्ये तुम्ही करू शकता। आता हे छान एकजीव झालंय आणि याला मस्त स्मूथ टेक्स्चर आलंय। सगळे आपण घातलेले इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये ब्लेंड झालेले आहेत आणि मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये साखर नाहीये, अंड नाहीये, हेवी क्रीम नाहीये। सो दिस इज हेल्दी मूस आणि चव अप्रतिम लागते। तुम्ही हे मूस खायला लागल्यावरती जे ओरिजिनल मूस आहे अंड्यावालं ते न खाता तुम्ही नेहमी हेच बनवाल। आता हे हेल्दी मूस आपण एका सर्विंग ग्लासमध्ये काढूया। अतिशय हेल्दी असं चॉकलेट कॉफी मूस तयार आहे। ह्याच्यावर मस्त किसलेलं चॉकलेट घालायचं,
हे आपण थंड करायला फ्रीजमध्ये ठेवूया. हे आता छान तासभर मी फ्रीजमध्ये ठेवलंय. खूप टेस्टी, खूप छान, खूप हेल्दी चॉकलेट मूस तयार आहे. आहा हा हा, मस्त दिसते की नाही? तर हे छान हेल्दी चॉकलेट मूस तुम्ही जरूर बनवून बघा आणि तुमच्या मुलांनाही द्या. हे तुम्हाला नक्कीच आवडेल. अशीच एक छान हेल्दी रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात.